वेम्बली स्टेडियमवर अटीतटीच्या लढतीमध्ये इटलीने इंग्लंडवर मात करत युरोकप जिंकला. या सामन्यामध्ये पेनल्टी शूटआउटचा थरार अनुभवायला मिळाला. फर्स्ट हाफमध्ये इंग्लंडनं एक तर दुसऱ्या हाफमध्ये इटलीनं एक गोल करत बरोबरी साधली. 30 मिनिटांच्या या अतिरिक्त वेळेत सामन्याचा निकाल लागला नाही. अखेर पेनल्टी शूटआउटवर निकाल लावण्याचा निर्णय घेतला गेला. 55 वर्षांचे मोठा स्पर्धा जिंकण्याचं इंग्लंडचं स्वप्न भंगलं. युरोकप 2020 स्पर्धेत इटलीनं एकही सामना गमावला नाही. साखळी फेरीत इटलीनं टर्की, स्वित्झर्लंड आणि वेल्सला पराभूत केला आणि त्यानंतर बाद फेरीत ऑस्ट्रेलियाचा 2-1 पराभव केला होता. त्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये बेल्जियमचा 2-1 धुव्वा उडवला आणि सेमी फायनलमध्ये पेनल्टी शूटआउटमध्ये इटलीनं स्पेनचा 4-2 पराभव केला. अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविचनं यंदाच्या विम्बल्डनवर आपलं नाव कोरलंय. त्यानं इटलीच्या माटिओ बेरेटिनीला 3-1 असं सेटनं 90 विम्बल्डन जिंकलं. ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपन नंतर यंदाचं त्याचं हे 3rd ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. या विजयासह 20वं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावत जोकोविचनं फेडरर आणि नदाल यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. भारतीय वंशाचा अमेरिकन टेनिसपटू समीर बॅनर्जीनं ज्युनियर विम्बल्डन स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. त्यानं विक्टर लिलोवला 7-5, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत ज्युनियर ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आणि हा किताब जिंकत समीरनं रॉजर फेडरर, स्टीफन एडबर्ग, मॉमफिल्स यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत आता स्थान मिळवलंय. लखनौमध्ये उत्तर प्रदेश एटीएसनं मोठी कारवाई करत अलकायदाच्या 2 दहशतवाद्यांना अटक केली आहे. मिनाज अहमद आणि मसिरुद्दीन अशी या दहशतवाद्यांची नावं आहेत आणि हे दहशतवादी मोठ्या घातपाताच्या तयारीत होते. उत्तर प्रदेशमधल्या काकोरीमध्ये त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आणि त्यांच्याकडून काही स्फोटकही जप्त करण्यात आली. दोघेही पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होते. पश्चिम बंगालमध्ये जमात उल मुजाहिद्दीन बांगलादेश या अतिरेकी संघटनेच्या 3 दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या. मिकाईल खान, रवीउल इस्लाम, नझीउल रहमान, पवेल अशी त्यांची नावं आहेत आणि कोलकाता पोलिसांच्या विशेष टास्क फोर्सनं ही कारवाई केली. त्यांच्याकडून जिहादी साहित्य हस्तगत केलं. त्यांच्या फेसबुक अकाउंटवरही आक्षेपार्ह मजकूर आढळला. भंडारदरा धरण परिसरात 5 मद्यधुंद पर्यटकांनी धिंगाणा घातला आणि त्यांची पोलिसांबरोबर आणि ग्रामस्थांबरोबर झटापट झाली. शुक्रवारची घटना आहे, त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या झटापटीमध्ये एका पोलिसांच्या मद्यपिनं नेमप्लेट सुद्धा तोडली आणि त्यानंतर ग्रामस्थ आणि पोलिसांनी या तळीरामांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या. औरंगाबादमधल्या वैजापूर तालुक्यातल्या सावखेड गंगा इथल्या 2 गटात शेतीच्या वादातून हाणामारी झाली. यामध्ये सुट्टीत गावाकडे आलेल्या सैनिकाच्या डोक्यात कुऱ्हाड घातल्यानं तो गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर औरंगाबाद इथल्या आर्मी रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत आणि इतर 2 जखमींवर इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. अवजड मालवाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांची GPS सिस्टम काढून अवजड वाहनं चोरी करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून जवळपास 80 लाख रुपये किमतीचे 7 चारचाकी अवजड वाहनं, 1 दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. या टोळीच्या मुहूर्त्यासह 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे